नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुशील धुमाळ, एंज झाड इन कंपनीचा प्रतिनिधी, पुणे जिल्हा व नगर जिल्ह्यासाठी. आज आपण भाऊसाहेब शिंदे यांच्या आस्था या झेंडूच्या प्लॉटवरती आहोत. आस्था ही व्हरायटी पिवळ्या झेंडूमधली आहे, ही एंजा झाड इन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे. तर आज आपण ज्या प्लॉटवर उभा आहे हा आहे आंबेगाव तालुक्यामधील अवसरी येथील गावामधील प्लॉट. हा भाऊसाहेब शिंदेंचा प्लॉट, हा जवळपास 1 फेब्रुवारी यांची लागवड आहे. आत्ता जवळपास प्लॉट हा 55 दिवसाचा झालेला आहे आणि जवळपास ह्यांचे आत्तापर्यंत 3 ते 4 तोडे झालेले आहेत. प्लॉट पहिल्या जवळपास 3 ते 4 तोड्यामध्ये त्यांना जवळपास 1 ते 1 टनापर्यंत उत्पन्न निघालेलं आहे. व आता आपण जे पाहत आहोत की झाडं एवढे फुलं निघून पण आता जवळपास प्रत्येक झाडाला जर आपण बघायला गेलो तर ही जी फुलं आहेत ही जर आपण मोठी फुलं बघितली तर जवळपास ह्यांचं काउंटिंग केलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 तर 20 ही फुलं अशी उमललेली आहेत. म्हणजे हे एकच झाडाचं नाही, आपण दुसऱ्या झाडाचं बघितलं तरी चालेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 या झाडाची तीच परिस्थिती आहे. म्हणजे जवळपास 22 ते 20 सरासरी 18 ते 22 फुलं आहेत जी पूर्णपणे उमललेली आहेत. व जे छोट्या कळींची संख्या जर आपण बघायची जी उमलायची आता, तर छोट्या कळींची संख्या बघितली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आता छोट्या कळ्या हे 24 आहेत. ह्या झाडाचं बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 26, 27, 28, 29, 30. ह्या झाडाला पण आहेत. जर सरासरी आपण सगळ्या झाडांकडे बघितलं तर जर कळ्या मोजलं तर त्याचंही प्रमाण जवळपास आपल्याला 24 ते 28 दरम्यान दिसत आहे. तर ह्या वाणाचं वैशिष्ट्य हेच आम्ही सांगतो की आस्था ही व्हरायटी उत्पन्नाला एकदम खास आहे. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर आपण प्रति झाड आपण सांगतो, म्हणजे शेतकऱ्यांना जे अनुभव घेतलेला आहे की त्यांना जवळपास 2 ते 2.5 किलोपर्यंत प्रति झाड त्यांना फुलाचं उत्पन्न भेटलेलं आहे. त्यामुळे ही व्हरायटीला कळीची संख्या, येणाऱ्या कळीची संख्याही जास्त आहे व फुलाची साईजही चांगली. आता हे जर आपण फुलं तोडले जे बघायचं गेलं, हे जर हातात तोडलेलं फुल आहे त्यानंतर हे झाडावरचं फुल बघितलं पूर्ण उमललेलं, तर सरासरी फुलाचं वजन हे आहे जवळपास 12 ते 18 ग्रामपर्यंत येतं. जर तुम्ही पाऊस काळात किंवा हिवाळ्याचं घेत असाल तर साहजिक गोष्ट आहे, तर ह्याचं फुलाची साईज ही राहते पाऊस काळामध्ये जवळपास 16 ते 18 ग्रामपर्यंत. जर हिवाळ्यात घेतलं असेल तुम्ही तर ही राहते 12 ते 14 ग्रामपर्यंत. आणि जर उन्हाळ्यामध्ये घेत असाल तर 12 ते 17 ग्रामपर्यंत. आता जवळजवळ पहिले जे तोडे आहेत त्यात घेतले त्यांनी, त्यांना चांगली साईज भेटलेली आहे. आणि इथून पुढे हीच अशा चौथ्या तोड्यानंतर पण जर तुम्ही बघत असाल तर ह्यांची साईज जवळपास 15 ते 16 ग्रामपर्यंत आहे एका फुलाची. आणि फुल पूर्णपणे उमललेलं आहे. फुलाचा रंग हा जो आपण लिंबू कलरचा म्हणतो, लिंबू कलरचा पिवळा रंग आहे. व हा जो माल आहे हा आकर्षक दिसतो, उठून दिसतो बाजारामध्ये. व याला बाजारभाव इतर व्हरायट्यांपेक्षा चांगला भेटतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अनुमोदन आहे माझं की विचार करा, म्हणजे जेव्हा तुम्ही झेंडू लावायचा विचार करत असाल पिवळ्यामध्ये तर ह्या व्हरायटीचा विचार करा व ही व्हरायटी लावून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं भेटेल याकडे लक्ष द्या. धन्यवाद.